या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहराच्या राजकारणात सध्या काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना सुरू आहे। माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जवळच्या अनेक दिग्गज नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आपल्या जाळ्यात उडत आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीत नक्की चाललंय तरी काय हा प्रश्न अनेकांना सतावत आहे। सोलापूर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत असलेल्या स्मारक व वास्तूचे सुशोभीकरणाचे भूमिपूजन दिनांक 6 मार्च रोजी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते झालं। देशाच्या राजकारणात दलित चेहरा म्हणून ओळखले असलेले माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। ही सर्व जबाबदारी नगरसेवक आनंद चंदनसिवे यांनी लिलया पार पाडली। या कार्यक्रमात माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार शिंदे यांचे नाव पत्रिकेत व पालकमंत्री यांच्या दौऱ्यात नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। सुरुवातीला बहुजन समाज पक्ष, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या प्रयत्नात असलेले नगरसेवक आनंद चंदनसिवे यांच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री भरणे यांनी आज आवर्जून हजेरी लावली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी सोलापुरातील नारतोगड मैदानावर साकारल्या जाणाऱ्या संविधान भवनाचे भूमिपूजन पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते झालं। सोलापुरातील आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम झाल्याचा आरोप अनेकांनी केलाय। अनेकांनी या कार्यक्रमाला विरोधही केला। पालकमंत्री भरणे यांनी मात्र दिलेला शब्द पाळत आज या कार्यक्रमासाठी हजेरी लावली। या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या देखील आयत्या वेळी उपस्थित राहिल्या होत्या। या कार्यक्रमातून माजी महापौर महेश कोटे व नगरसेवक आनंद चंदनसिवे या दोघांची मेळ घालण्यात पालकमंत्री भरणे यांनी यशस्वी ठरल्याचे दिसतं। पालकमंत्री भरणे यांनी आज सोलापुरात विविध विकास कामांचे उद्घाटन केलं। अनेक कार्यक्रमामध्ये आमदार प्रणिती शिंदे या सोबत होत्या। पालकमंत्री भरणे आणि आमदार शिंदे ज्या ज्या वेळी सोबत येतात त्या त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये आलेल्या नेत्यामध्ये खटके उडाल्याचे चित्र दिसलं। सोलापूर शहरात सध्या नक्की काय चालले आहे याबद्दल शंका कुशंका व्यक्त होत आहेत। नॉनव्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। व्हेज मध्ये व्हेज दिवाणी हंडी, बटर पनीर, व्हेज कोल्हापुरी, मिक्स व्हेज, काजू करी, पालक पनीर, दाल तडका यांसारखे भरपूर व्हरायटीज उपलब्ध। नॉनव्हेज मध्ये स्पेशल मटन बिर्याणी, स्पेशल दम बिर्याणी, स्पेशल एग बिर्याणी, स्पेशल पनीर बिर्याणी खवयांसाठी उपलब्ध। तसंच स्पेशल मटन मधील आयटम सुद्धा मिळतील। हंडी गोश्त, मटन दिवाणी हंडी, मटन डबल गोश्त, मटन रोगन गोश्त, मटन अंगारा, मटन मोगलाई, काश्मीरी मटन, मटन मसाला, रोहित स्पेशल मटन। चिकन आयटम्स मध्ये बटर चिकन, बोनलेस चिकन, हंडी चिकन, मसाला चिकन, मलाई चिकन मिळेल। तंदुरी मध्ये तंदुरी चिकन, तंदुरी लेग पीस ग्राहकांसाठी मिळेल। स्वच्छता, उत्तम सर्विस आणि जेवणासाठी खास सोय फक्त आणि फक्त हॉटेल रोहित मध्ये। चवीला टेस्ट, हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सल ची सोय। आमचा पता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।